नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात पगारात मोठी वाढ हे तीन मोठे महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आणि त्याबाबत जी आरसुद्धा निर्गमित झालेला आहे. तेव्हा मित्रांनो, सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच ही महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै पेड ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत तीन मोठे महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पहा. पहिला आहे महागाई भत्ता वाढ. राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना माहे जानेवारी 2024 पासून 4% डी ए वाढ लागू करण्यात आलेली असून सदर डी ए वाढ जुलैच्या वेतन निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार असून सदर वेतनासोबत माहे जानेवारी ते जून कालावधीमधील डी ए फरकाची रक्कम देखील अदा करण्यात येणार आहे. जुलै वेतन वाढ. राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांना ऑगस्ट वेतनात मूळ वेतनातील वाढीमुळे इतर देय वेतन भत्तेमध्ये देखील वाढ होणार आहे. मूळ वेतनातील वाढीमुळे घरभाडे भत्ता, प्रोत्साहन भत्ता इत्यादी भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता. सातव्या वेतन आयोगाचे फरकाची एकूण 5 हप्त्यांमध्ये रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यात नियोजित होते. यानुसार सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत तर जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना रोखीने अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाकडून देण्यात आलेले आहेत. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै पेड ऑगस्ट वेतन पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.